नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडणार आहे. जिल्हाध्यक्षांसह 6 नगरसेवक एकनाथ शिंदे गटात जाणार आहेत. जिल्हाध्यक्ष अशोक गावडेंच्या नेतृत्वाखाली हे सर्व शिंदे गटात प्रवेश करतील आणि यामुळे नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकमेव नगरसेवक उरणार आहे. उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडतोय आणि यामुळे नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला. बुलडाणा जिल्ह्यामध्ये शिवसेना आणि शिंदे गटात जोरदार संघर्ष सुरू झाला. शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या सत्कार सोहळ्यात जोरदार राडा झाला आणि त्यानंतर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवसेनेला त्यांच्या हिंदी भाषेमध्ये इशारा दिला. सध्या संजय गायकवाड यांची ही हिंदी भाषा चर्चेचा विषय झाली आहे. पातळी छोडकर बात करें, लेवल छोड़ के बात करें, शिवसेना संजय गायकवाड़ उनके कार्यकर्ते कितने पागल है. ये आगे मुखी तरह हमारे डस्ते वाले कार्यकर्ता है. ये अगर खोल जाए तो इसके बाप को बाप बाप समझते नहीं. और इसके बाद अगर इन लोगों ने कुछ भंगड़ करने का प्रयास किया तो चुन चुन के ये लोग मारे जाएंगे, चुन चुन के मारे जाएंगे, गिन गिन के मारे जाएंगे. अब की बार उन्होंने ऐसा करके दिखाना. आमदार संजय गायकवाड़ यांच्या हिंदीतल्या या इशाऱ्यानंतर देशभरात खळबळ उडालेली आहे. इतकी जहाल हिंदी भाषा ऐकून यूपी बिहारसह हिंदी भाषक राज्यांमध्ये प्रचंड कुतूहल निर्माण झालंय. हिंदी भाषेतील आविष्काराचा शोधकर्ता असलेले संजय गायकवाड होते तरी कुठे, हाच प्रश्न सर्वत्र विचारला जातोय. हिंदी भाषेला मराठीतल्या शब्दांचा तडका देऊन संजय गायकवाड यांनी नवी भाषा विकसित केली आहे. पाहुयात संजय गायकवाड यांची भन्नाट हिंदी. सरो हमारे एकनाथ शिंदे के बारे में बोलते रहते, हमारे गट के बारे में बोलते रहते, लेकिन हमारी सभ्यता यह है कि आज तक हमने जवाब नहीं दिया है. लेकिन यहाँ बुलढाणा में जो हो रहा है कि यहाँ के उनके सेना के लोग पातरी छोड़ कर बात करें, लेवल छोड़ के बात करें, इसके बाद आज तो राणा बहुत कम हो गया. पुलिस ने सबको रोक लिया. बाहर से बहुत सारे हमारे कार्यकर्ता वहाँ पर खड़े थे. बहुत लेट सबको इन्फॉर्मेशन मिली और उनकी तरफ से जो भाषा बोली जा रही है कि अंदर अगर हम दरवाजा बंद करते तो सबको पीटा देखते. इनको अभी पता नहीं है शिवसेना संजय गायकवाड़ उनके कार्यकर्ता कितने पागल है. ये आगे मुखी तरह हमारे डस्ते वाले कार्यकर्ता है. ये अगर खोल जाए तो किसके बाप को बाप बाप समझते नहीं. और इसके बाद अगर इन लोगों ने कुछ भानगढ़ करने का प्रयास किया तो चुन चुन के ये लोग मारे जाएंगे, चुन चुन के मारे जाएंगे, गिन गिन के मारे जाएंगे. अब की बार उन्होंने ऐसा करके दिखाना, फिर दिखाएंगे कि हम क्या चीज है करके. बुलडाण्यामध्ये शनिवारी शिवसेना आणि शिंदे गटात राडा झाला होता. त्यानंतर आता संजय गायकवाड यांनी त्यांच्या खास जहाल हिंदीतून चुन चुन के मारेंगे अशी धमकी दिली आहे. धमकीनंतर शिवसेनेनंही पलटवार केलाय. परंतु शांतता या ठिकाणी बिघडवण्याचं काम काही मंडळी सातत्यानं त्या ठिकाणी करतायत, हे काही योग्य या ठिकाणी होणार नाही. आम्ही आमचे विचार मांडू, तुम्ही तुमचे विचार मांडा. राज्यातल्या सत्ता संघर्षाचे पडसाद आता प्रत्येक जिल्ह्यात उमटायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी सामंजस्य दाखवायची गरज आहे आणि असं झालं नाही तर संजय गायकवाड यांना पुन्हा त्यांच्या खास हिंदी भाषेचा वापर करावा लागेल. राहुल खंडारे, News 18 लोकमत, बुलडाणा. पुढली बातमी अशी की शिक्षण